अर्धशतक, अफलातून 62 धावांची इनिंग. तदनंतर इंडिया कप मध्ये देखील रनर अप राहिलेला संघ, त्या टीमचे संघनायक मैदानाच्या आतमध्ये माजी मुंबई टीमसाठी ऍज अ कॅप्टन म्हणून त्यांना आपण पाहिलं आणि गेले अनेक वर्ष निर्विवाद असं वर्चस्व गाजवणारा यष्टांच्या पाठीमागे ऍज अ यष्टरक्षक आणि कॅप्टन म्हणून संघाचा नेता म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं तो योगेश पेंडकर, याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. प्रतिकिले पण डिंग डॉंग पुणे या टीमचा संघाचा संघनायक ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत, फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. परंतु त्याच्या विरोधामध्ये माणगाव एक्सप्रेस लांबच लांब दूरवरचे षटकार खेचणं, माणगाव प्रीमियर लीगचा बायकर मॅन, तदनंतर अनेक बिरुदावली त्याने आपल्या नावापुढे जोडल्या असा खेळाडू शुभम जाधवशी ज्या वेळेला माझी चर्चा झाली ना, शुभम जाधव म्हणतो एखाद्या स्पर्धेमध्ये मी गेलो आणि एखाद्या वैयक्तिक पारितोषिक मी पटकावलं नाही तर मला असं वाटतं ना की मी त्या स्पर्धेमध्ये खेळलोच नाही. आज अनेक स्पर्धांमध्ये ज्या ठिकाणी तो मैदानाच्या आतमध्ये उतरला त्या त्या ठिकाणी संघ फायनलमध्ये फायनलिस्ट राहिलाय आणि त्याने वैयक्तिक पारितोषिक पटकावलं असं झालंच नाहीये. चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स नेहमीच त्याचा पाहायला मिळालाय. सामन्याला होईल सुरुवात जिथे शुभम जाधव आणि आदेश सोनार फिल्डिंग करणारा संघ. मी लक्ष वेधन आदरणीय विनयजी दीक्षित साहेब यांनाही विनंती करूयात या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. पहिला बॉल सामन्याला सुरुवात, पहिला चेंडूलोर फुलटोस आडव्या बाटने केलाय शुभम जाधवच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेक्सी मारेशेच्या दिशेने. या बॉलवरती धाव मिळतील त्याच्यावर, पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. रायगड प्रीमियर लीग पहिलं पर्व बेस्ट बॉलर ज्या खेळाडूला पाहायला मिळालं होतं तो जयेश खेरकर, याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आदरणीय विनयजी दीक्षित साहेब यांचंही आगमन आपण पाहतोय, छोटूजी दीक्षित साहेब यांना आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. लाख मुलाचं सहकार्य लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये आणि लाख मुलाच्या माणसाकडून खोला टाकलेला हा बॉल पांचाकडे अपील करण्यात आली. उजवे एसीच्या बाहेर खोलात असणारा हा चेंडू जिथे आपण पाहिला एक सिंगल इथे येते संघाची धाव संख्या दाखवल का बदी 5 रन्स ऑन दी बोर्ड. धापल का बरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 5 पाहायला मिळाला. योगेश पेंडकर बॅटिंगसाठी आलेला नाहीये पण यदा कदाचित तो बॅटिंगसाठी येतो 30+ धावा त्याच्या बॅट मधून येतात तर रोख रक्कम 3000 रुपये कॅश प्राइस त्याच्यासाठी बॅटिंग साठी येण्याच्या आधीच विद्यमान नगरसेवक पोलादपूर नगर पंचायत आणि डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात येईल योगेश पेंडकर साठी. पाहतो खेळाडू केवळ मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याच्यासाठी पारितोषिक आल्यात. अमिताभ बच्चननी स्वतः ट्विट केलं होतं या खेळाडूच्या नावाने, त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुढचा बॉल घेऊन जयेश रायच्या मोरदी विकेटने हलक्या हाताने इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहा चेंडूने वळला, फळल्यानंतर वळण घेतोय, भ्रमामध्ये टाकलं संभ्रमामध्ये टाकलं या बॉलने, डॉट बॉल आलाय. धावफलकावरती केवळ 6, पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर कमबॅक पहा ना किती चांगल्या रीतीने केलंय. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, वेगाचा भडीमार, वेगाने गोलंदाजी करत असताना जयेश खेरकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 3000 रुपये कॅश प्राइस आलंय, 2000 रुपये कॅश प्राइज आलंय देखील योगेश पेंडकरच्या 30+ धावा जर त्याने बनवल्या तर त्याच्यासाठी कॅश प्राइज जमाही झालंय 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यष्टरक्षकाचा वेध, पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात. पहिल्या षटकाच्या अंती बिनगडी बाद बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये दुर्गवीर माणगाव या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे विदाउट लॉस 6 धावा धावफलकावर.
धावफलकाबंदी, सहा धावा धावफलकाबंदी आहेत. अगदी क्रिकेट रसिकांच्या माहितीसाठी आज या रजनीची जशी या स्पर्धेची सांगता होईल बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी विनायकजी दीक्षित साहेब यांचं एक भाषण ही आपण ऐकणार आहात. या स्पर्धेला ते संबोधित देखील करतील. धावफलकावरती सहा आहेत, धावफलकावरती सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. विकेट ही गमावण्यात अद्याप आलेली नाहीये, परंतु तरी देखील धावा थांबल्यात. चांगल्या दर्जाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तितकस पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षण करणारा संघ अफजल इलेव्हन महाड या टीम सो व्हाइट बॉल प्लस वन रन, व्हाइट प्लस वन अशा धावा मिळतील. त्या दोन संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने आठ धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्रा रन हे निश्चितच कलाटणी देऊ शकतील मॅचला. रन्स इम्पॉर्टंट आहेत, धावा हव्यात, आणि त्यासाठी प्रयत्नशील तुम्हाला राहावं लागेल. बॅट नाही तितकेसे प्रयत्न करावे लागतील मोठे फटके खेळण्याचे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतो आहे. यावेळेला बॅटच्या आतली कट घेतली, शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. स्वतः गोलंदाज यष्टिरक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र घेण्यात येणारी सिंगल, संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारतीये. नऊ धावा धावफलकावरती आहेत. आदेशच्या बॅट मधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला होता. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण दिलीपला पाहतोय. शुभमले या खेळाडूला जो गोलंदाज बाद करेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून. यावेळेचा बॅटचा फेस ओपन केला, प्लेसमेंट चांगली आहे. शुभम जाधव सहजासहजी तो विकेट देणार नाही, धावा गोळा करण्यासाठी धाडला जातो. काय घडतं माहिती नाही, आतमध्ये विकेट इथे सॅक्रिफाईस करेल, खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला आदेश बाद. बाहेर आला हा चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जिथे 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 रन्स ऑन दी बोर्ड. चौदा धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय आदेश रूपाने आपण पाहिला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. खोला टाकला, लांब लचक, उत्तुंग बुलंदी, पॉवरफुल, आसमानी सुलतानी टोला, षटकार.
हा दुसऱ्या षटकामध्ये आला 14 एकंदरीत 20 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात 20 रन्स ऑन दी बोर्ड 20 धावा धाव फलकावरती आहेत जिथे एक चांगल्या रीतीने रणनीतीबद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं जाणीवपूर्वक केली जाणारी बॅटिंग असंच म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये हात खोलले नव्हते शुभम जाधवने स्ट्राईक जास्तीची स्वतःकडे ठेवली सिंगल आणि डबल घेतल्या पहिल्या बॉलमध्ये चौकार आल्यानंतर देखील आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये संयमाने खेळत असताना पाहायला मिळालं परंतु इथे संयमाचा बांध फुटलाय असंच म्हणावं लागेल काय बॅटिंग करतोय शुभम त्याच्या फॉर्मामध्ये तो आलाय हकीकत ये हकीकत आहे ये ख्वाब नाही शुभम जाधव तेरा जवाब नाही लाजवाब त्याच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळालं चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये योगेश पेंडकरला पण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत अंडरम क्रिकेट पासून झालेली सुरुवात जिथून आज आपण पाहतो ना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याचा प्रवास पाहायला मिळाला अलिबाग इथून आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं मोठं क्रिकेट त्याला खेळत असताना आपण पाहायला मिळालं अफजलजी मुग्दुम यांनी दिलेली संधी आणि तदनंतर योगेश पेंडकर घाऱ्या या नावाने संपूर्ण टेनिस विश्वामध्ये चर्चेचं असं नाव या खेळाडूला आपण पाहिलंय एका षटकामध्ये 3 विकेट कशाही स्वरूपामध्ये त्याने घेतल्या लगातारच्या नाही हॅट्रिक नाही तर कशाही स्वरूपामध्ये त्याने घेतल्या तर 1000 रुपयाचे कॅश प्राईज आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येईल योगेश पेंडकर घाऱ्या गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय फायटर जेट पहिला बॉल खोला टाकला पहिल्या बॉल वरती फॉर्निचर डिस्ट्रॉय केला खेळाडू क्रमांक बाद होईल दुसरा आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय कुणाल इनॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दोन खेळाडू बाद झालेत ज्यामध्ये आदेश आणि नितेशला आपण पाहतोय आदेश आणि नितेश तितकासा इम्पॅक्ट पाडू शकले नाही आदेशने 3 बॉल फेस केले 2 धाबा त्याच्या बॅटमधून आला नितेश पहिल्याच बॉलवरती बाद झालाय शुभम चांगली बॅटिंग करतोय पहिला बॉल फेस करत असताना ऑन साईडला बॉटमॅन स्ट्रॉंग आहे या खेळाडूचा ऑन ड्राई केली आहे डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय काऊ कॉर्नर रिजन मधून एक सिंगल इथे अर्जित करण्यात येते पहिल्या बॉल वरती कुणाल ने अकाउंट ओपन केले ऑफ द मार्क तो पाहायला मिळाला सिंगल आली आहे शुभम जाधव विपक्ष विरोधात आपल्याला पाहायला मिळेल योगेश पेंडकर ही लढत जी आहे ना ही महत्वाची आहे कारण ही चुरशीची लढत राहणार आहे दोन असे खेळाडू की खुल्या गटामध्ये आज ताग्या चांगले क्रिकेट त्यांनी खेळले एकमेकाच्या विरोधामध्ये पाहायला मिळाले हा बॉल डाव्या एसटी वरती पाहायला मिळाला लोअर फुलटोज होता ज्यावरती अगदी शेवटच्या क्षणाला जिथे आपण पाहिलं ना चेंडू आतमध्ये येतोय हे पाहिल्यानंतर शुभम जाधवने केवळ चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न इथे केला धाव फलकावरती धावा आहेत त्या 21 पुढचा बॉल घेऊन योगेश पेंडकर पुन्हा एकदा सज्ज होत असताना खोला टाकला इथे एक्सा कबरला केले क्षेत्ररक्षक धावतो वेगाने आउटफील्ड पास आहे धाव मिळतील 4 शुभम जाधवने मारली आहे बाजी आला हा चौकार तो क्रिकेटचा किंबहुना गाड्यांचा गिअर कधी आणि कुठे बदलायचा ना हे ज्याला ठाऊक आहे ना तो निश्चितच विजेता ठरतो गिअर बदललाय माचा मिस टायमिंग राहिला कॅच इम्पॉर्टंट आहे गग्गा गणेश गिरी चेडूच्या खाली सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने टिपला असेल धन सेलिब्रेशन खेळ होतोय तो बाद
विनायकजी दीक्षित साहेब नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून जर इथे आणखीन एक विकेट मिळवलं ना योगेश पेंडकरने तर त्याच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. नगरसेवक आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देण्यात येईल. धावफलकावरती धाव आहेत त्या 25 25 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन योगेश पेंडकर नवीन बॅटर फैज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ऑन साइड ला केलेला हा स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे काउ कॉर्नरला. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळते एक सिंगल एकेरीच्या मदतीने षटक संपुष्टात येत आहे. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्यात त्या 6 विकेट मिळवल्या त्या 2 योगेश पेंडकरने. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन दी बोर्ड. फैज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय जयेश आला गेलो नदी मार्क वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना राईट समोर विकेटने हलक्या हाताने स्टीअर केलं होतं बॉलला षटकाच्या रिजन मध्ये. जर जयेशने 3 विकेट मिळवल्या या षटकामध्ये तर पोलारपूरचे शरीर सौष्ठव आणि बॉडी बिल्डर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सुरजीत जाधव यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेचा चेंडू वेगाने यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक चेंडू डॉट बॉल स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. आदरणीय सरपंच संदेजी कासार यांना आपण पाहतो आहोत आणि त्यांनाही विनंती करूयात नम्रतेची की आपणही या व्यासपीठावरती आपले हार्दिक असं स्वागत. धावफलकावरती धावा त्या 27 ऑन दी बोर्ड. जयेश वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो त्याचा रिदम त्याचा फॉलो थ्रू. उजव्या गेस्टी बाहेर कमी गतीने टाकला गेलेला हा बॉल व्हाइट बॉल आहे. 100 रन येत असताना अतिरिक्तच्या मदतीने जयेशने या षटकामध्ये देखील आपली कर्तबगारी आपली चुणूक आपला टप्पा आपली दिशा चांगल्या रीतीने रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहतोय. अचूकतेने गोलंदाजी करतो. व्हेरिएशन व्हरायटी चांगली आहे त्याच्याकडे. कमी गतीने बॉल टाकतो काही चेंडू वळवतो. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा चेंडू इथे पॉइंट लास्ट क्षेत्ररक्षक होते जिथे प्रयत्न असफल राहिले. सिंगल येते एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहतोय जिथे 29 धावा धावफलकावरती आहे. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 प्रगती पदावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल यावेळेला बॅच लिनिंग एज घेतली जिथे गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. घोषांकित क्षेत्रामध्ये धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये एकेरीच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यात येईल. शीशा 11 रोहा आणि के सरकार बहुर 11. नेक्स्ट मॅच जिथे शीशा 11 रोहा आणि के सरकार बहुर 11 या दरम्यानची मॅच पाहायला मिळेल. पुढचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेध घेतला. आणखीन एक चेंडू जयेशचा निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळाला. पोलादपूर नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि एक डॅशिंग नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅच चा करण्यात येईल टॉस. तिथे श्रीशा 11 रोहा विपक्ष के सरकार वहूर 11 या संघाची लढत पाहायला मिळेल. मानगाव आणि रोहा आमने सामने निलेजी केसरकर साहेब यांच्या मालकीचा संघ के सरकार. पुढचा बॉल खोला टाकला लोअर फुलटोस फैज साठी डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती येतो एक धाव निश्चित मिळाले. धुरीचा प्रयत्न वेगाने सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. धावा येतात त्या 2 संघाची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येत्या 32 रन्स ऑन दी बोर्ड. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 3 खेळाडू बाद बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण दुर्गवीर मानगाव या टीमला पाहतो या ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.
गोलंदाजी मार्क बर्दी शेवटच्या षटकाच्या दरम्यान वैभवी चांगली गोलंदाजी करतो आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलंय शॉर्ट ऍक्सच्या कव्हर रिजन मध्ये खेळलेला हा फटका पाहायला मिळाला कुणालच्या बॅट मधून. सिंगल आली आहे, संघाची धावसंख्या 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 33 रन्स ऑन दी बोर्ड. छत्रपती शिवाजी नगर हनुमान नगर पोलादपूर टीम आदरणीय नगरसेवक विद्यमान नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांच्या मालकीचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना पाहायला मिळाला. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला, एक सिंगल इथे अवेलेबल पाहायला मिळाले. फेकी खराब झाली आहे, डाव मिळतील त्या दोन. या मैदानावरती 33 धावा डिफेंड झाल्यात ही गोष्ट विसरून चालता कामा नये, कारण या मैदानावरती धावा रोखल्याही जात आहेत आणि धावा बनवल्याही. अशा परिस्थितीमध्ये एक एक रन फार इम्पॉर्टंट आहे. योगेश पेंडकरची बॉडी लँग्वेज, त्याचा आविर्भाव या गोष्टी साऱ्या स्पष्ट करतोय, चित्र क्लिअर करतोय, कारण एक एक रन फार इम्पॉर्टंट आहे. क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही पुढे असण्याचा गर्व आणि मागे असण्याची खंत कदापिही बाळगायला नको. धावा आल्या त्या दोन संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 35. हा फटका पहा, ऑन साइडला खेळलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटका. रन्स मुळे आलाय फैजच्या बॅट मधून, त्याला स्ट्राईक मिळाली. पुन्हा एकदा त्याच्या स्ट्राईक मिळाल्यानंतर त्याने मन मुराद आनंद घेतला. 41 धावा धावफलकावर, बॅटची आतली कट घेतली होती, यष्टी रक्षकाचा वेध घेतो. एक सिंगल इथे वेगाने कंप्लीट करण्यात येते. 42 धावा धावफलकावर, 42 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकाच्या दरम्यान वैभवला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतोय. हल्लीकडच्या कालावधीमध्ये ना खऱ्या अर्थानं फिजिकल फिटनेस ही फार इम्पॉर्टंट राहते आणि योगेश पेंडकरने कमालीची फिटनेस कमावली आहे. गेले काही दिवस मागे वळून पाहिल्यानंतर लोअर फुलटोस बॉल, यष्टी रक्षकाचा वेध पुन्हा एकदा घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये जीवाच्या आकांताने धावतोय कुणाल. एक सिंगल वेगाने इथे कंप्लीट करण्यात आली आहे, त्याच्या माध्यमातून फैज पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती आलाय. त्याला वारंवार फैजला जर तुम्ही स्ट्राईक इन वरती आणाल ना, त्याला मिळालेल्या संधीचं त्याने मनमुराद आनंद लुटलाय. किंबहुना मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आल्यात, पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली आहे. पुढचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. खेळाडू होईल तो बाद फैज. शेवटच्या बॉल वरती धाव फलकावरती धाव आहेत. त्या 43-47 धावसंख्येचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. नेक्स्ट मॅच श्रीशा 11 रोहा, त्याच्या विपक्ष खेळ के सरकार वहूर 11. नेक्स्ट मॅच चा करण्यात येतोय टॉस. या आपण टॉस करतो आहोत. आदरणीय नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांचे शुभ हस्य करण्यात येईल नाणेफेकीचा कौल. आपण टॉस करतो आहोत नेक्स्ट मॅचचा. टॉस साठी ऍज अ कॅप्टन म्हणून स्वतः फॉरेस्ट ऑफिसर देखील आहेत आणि ते टॉस साठी स्वतः येत असताना ऍज अ कॅप्टन तेजस नरे.
आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. मापक लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 46 धावसंख्येचा पाठलाग. टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो श्रीशा 11 रोहा या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. नेक्स्ट मॅच टॉस जिंकलाय श्रीशा 11 रोहा या टीमने अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. योगेश पेणकर आणि त्याच्या साथीला सूरज करकरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 44 धावसंख्येचा पाठलाग करायचा या मॅचच्या दरम्यान. 30+ धावा जर का बनवल्या योगेश पेणकरने तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालाय. नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज इथे जमा करण्यात आलाय. या मॅच मध्ये योगेश पेणकरची बाट किती बोलते पाहावा लागेल. अनेक वेळेला अनेक खेळाडू आपल्या बॉडी लँग्वेजने किंवा अनेक सोशल नेटवर्किंग पोस्टने उत्तर देत असतात अनेक खेळाडूंना किंवा अनेक ज्या ज्या वेळेला टीकाकारांना, परंतु योगेश पेणकर असा खेळाडू आहे ना की तो आपली त्याची बॅट नेहमी बोलते. काय बॅटिंग केले त्याने 62 धावांची खेळी पहिल्याच मॅच मध्ये, ती ISPL च्या पहिल्या मॅच मध्ये. दुसरं पर्व अगदी कालांतरामध्ये थोड्याच दिवसामध्ये येणार आहे. योगेश पेणकर ऍज अ कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. माझी मुंबई या टीमचा काय परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. अगदी मी म्हणेन की ऊर भरून आला असेल अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांचा ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. आणि स्वतः नगरसेवक विनायकजी दीक्षित साहेब यांचं देखील, कारण जवळचा आणि एक लाडका खेळाडू शुभम जाधव. पहिला बॉल खाली राहिला जिथे मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये बाईच्या स्वरूपामधून धाव आली. पहिल्या बॉल वरती सिंगल येत असताना पाहायला मिळते. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी शुभमला आपण नेहमीच जाणलं. एक ग्रामीण स्तरामधून येणारा खेळाडू खुल्या गटाचं क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचं खेळत असताना पाहायला मिळाला. आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावरती अष्टपैलूत्व सिद्ध केलं. बाच्या आतली कट घेतली, लिडिंग एज होती. घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. विनायजी दीक्षित साहेब यांच्या माध्यमातून स्वतः माझ्यासाठी देखील कॅश प्राइज आलाय. विशेष करून आपलेही आभार. फलकावरती धावा फलकावरती आपण पाहतो दोन योगेश पेणकर. यावेळेला बाची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये, शुभम जाधव चेंडूच्या खाली आलाय. टीपलाय, जेल संपलाय योगेश पेणकरचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला योगेश पेणकर बाद. सरकार बाद झाल्यानंतर काहीतरी अशी हालचाल झाली. नुकतीच ग्रामीण डमाका पार पडली. माझ्या डोळ्यासमोर मी पाहिलं केतन मात्रे जसा बाद झाला जवळपास गर्दी जी होती ती मात्र अगदी घराकडे निघाली. इथे योगेश पेणकर बाद झालाय आणि खुर्च्या रिकाम्या व्हायला सुरुवात झाली आहे. धाव फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 2 आहेत. योगेश पेणकर बाद झालाय. गणेश गिरी गग्गा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गणेश गिरी गग्गाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. योगेश पेणकर खूप साऱ्या अपेक्षा खेळाडूंकडून असतात. पहा ना, चाहता वर्ग त्यांच्यावरती इतकं प्रेम करतो की त्यांच्याकडून परफॉर्मन्सची नेहमीच अपेक्षा करत असतात. परंतु त्यांचा प्रवास, त्यांनी खेळलेल्या मॅचेस किंबहुना अगदी आपण पाहिलं ना तर सातत्यपूर्ण खेळणारं क्रिकेट. सिंगल आली आहे एक बॅटच्या स्वरूपामधून. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे 3 आहेत. गणेश गिरी गग्गा पहिल्या बॉलवरती खातं खोलत असताना पाहायला मिळतोय. आज या खेळाडूनेही चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळालंय. गग्गा उजव्या गेसीच्या बाहेर, बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाउन. खेळाडू क्रमांक दुसरा बाद.
यशस्वी राहिला. या गोलंदाजांनी या मानगाव एक्सप्रेसने कोणतेही सिग्नल जुमानले नाही आहेत. थेट मुंबापुरी पर्यंतचा प्रवास वेगाने करत असताना पाहायला मिळाला. आज तागेत हा खेळाडू ज्या ज्या ठिकाणी मिळाला, मला आठवतं की आज मोठ्या लेवलचा क्रिकेट तो खेळतोय, मग धमाक्याचा क्रिकेट असेल, मग मोठमोठ्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन क्रिकेट खेळतोय. परंतु एक गोष्ट आवर्जून स्वप्नेली चोरगे साहेब त्यांनी सांगितली की मला खुल्या गटाचं क्रिकेट किंबहुना मुंबापुरीचं क्रिकेट काय असतं ना हे संदीप कदम सरांनी मला दाखवलं. आणि अर्थात जिथून आपण सुरुवात करतो ना त्या पायरीला कदापि विसरायचं नसतं. आणि शुभम जाधव त्यापैकी एक आहे की त्याने जे पहिलं पाऊल टाकलं ना ती पायरी आजवर तो विसरलेला नाहीये. खोला टाकलेला हा बॉल ड्रायव्हिंग लेंथ वरती पाहायला मिळाला. ऑफ ड्राईव्ह करत असताना पाहायला मिळाला एक सिंगल इथे प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चार धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले. दोन पहिल्या षटकामध्ये दोन हजरे दिले शुभम जाधवने. मॅचला मिळाली एक कलाटणी. 40 अजूनही बनवायच्या. 24 बॉलचा खेळ शेष. विजयासाठी 40 अजूनही गरज. रिहान आलाय गोलंदाजी मार्क वरती. चार धावा धावफलकावरती आहेत रिहान. चला अजूनही 40 गरज आहे या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय. अजूनही 40 बनवायच्या. 44 चा पाठलाग करतोय मॅच मध्ये या सामन्याच्या दरम्यान. 24 बॉल आणि 40 गरज. फलकावरती धावा 4 पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क वरती जिथे आपण रिहानला पाहतोय. रिहान, फयश, शुभम, तीन गोलंदाज असे आहेत ना की चांगल्या धाटणीचे चेंडू किंवा वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. मला आमदार चषक आठवतो की आमदार चषकामध्ये फयजने केलेली गोलंदाजी फायफर मिळवला होता त्याने. मेडन ओव्हर त्याने टाकली होती. हॅट विकेट हॅट्रिक देखील त्याने घेतली होती. एका षटकामध्ये तीन मोठे कारनामा करणारा गोलंदाज या संघाच्या ताफ्यामध्ये आहे. फौज फाटा सुसज्जित करण्यात आलाय. खोला टाकलेला हा बॉल आणखीन एक कॉट बिहाइंड ची अपील करण्यात आली. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतं पंचाकडे अपील. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम चा वापर करण्यात येईल. निर्णय काय येतोय आपण पाहूयात. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय येतोय आपण पाहूयात. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ऍज अ गोलंदाज रिहान त्या ठिकाणी पोहोचला. यष्टीरक्षकाने फेकी करण्यात आली. इथे रन्स कम्प्लीट करण्यात आली. एका पाईला जाईल. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. मॅच दोन मोठ्या संघांच्या दरम्यानची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निर्णय हे दोन्ही अँगलने पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय देण्यात येईल. एक चांगला खेळाडू म्हणून सूरजकडे पाहिलं जातं. सूरजची विकेट असणार आहे आणि ती जर का इथे मिळाली तर मॅच मध्ये कमबॅक करू शकतो दुर्गवीर मानगाव टीम. दुर्गवीर मानगाव टीमचा एक चांगला संच पाहायला मिळतो आणि एकत्रित येऊन एक चांगलं क्रिकेट नेहमी इथे खेळत असतात. खेळाडू होईल तो बाद. सूरज करकरे देखील बाद. पहिल्या बॉल वरती खेळाडू बाद झालाय. अजूनही 40 गरज आहे. 23 बॉलचा खेळ शेष आहे. महत्वपूर्ण विकेट मिळवण्याकडे जास्तीच फोकस केलंय. अगदी केंद्रस्थानी विकेट सेवल्यात आणि म्हणून की काय विकेट मिळवण्यामध्ये ते यशस्वी राहिलेत. चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला दुर्गवीर मानगाव टीम.
त्यावेळेचा चेंडू खाली राहिला, यष्टिरक्षकाचा वेध घेतो, डॉट बॉल आला. नेक्स्ट मॅच मध्ये आपण श्रीशा इलेव्हन रोहा टीमला पाहणार, के सरकार वहूर इलेव्हन या टीमच्या अगेन्स्ट. माणगावचे खेळाडू खेळतील रोह्याच्या खेळाडूंच्या अगेन्स्ट. अशा स्वरूपाची मॅच नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. टॉट झिंकला जिचा श्रीशा इलेव्हन रोहा या टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला ट्रॅव्हल झाला, धाव मिळते ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोचेल धावफलकावरती धावा या सिंगलच्या मदतीने, जिथे पाच धावा धावफलकावरती आहेत. इथे रन्स बनू शकत नव्हती हेच सांगण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्ररक्षक करत असताना पाहायला मिळाला, कारण जोखीमवरी ही धाव होती. धावफलकावरती धावा, पाच धावा धावफलकावरती आहेत त्या केवळ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज, यावेळेचा चेंडू वेगाने टाकला, पडल्यानंतर उसळी घेतोय. रिहानच्या गोलंदाजीमध्ये वेग ही त्याच त्याहूनही अधिक टप्पा चांगला पाहायला मिळाला. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो नेहमीच जाणला जातो. अचूकतेचं माहेर घर म्हणून रिहान या गोलंदाजाकडे निश्चित पाहिलं जाईल, परंतु फैजची गोलंदाजी अजूनही बाकी आहे. शुभम जाधवचा अजूनही स्पेल संपलेला नाहीये. या तिखट माऱ्यासमोर किंवा या जलद गतीच्या तोफखान्यासमोर आपल्याला फलंदाजी करणं तितकीशी सोपी बाब नसणार आहे. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आला, एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या व्हाईटच्या मदतीने वधार देईल. जिथे धावफलकावरती धावा आहेत त्या सहा. तिखट मारा, वेगाने गोलंदाजी. माणगाव टीमचं बलस्थान आहे, त्यांची गोलंदाजी नेहमी चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाल्यात. अतिरिक्त धाव आली आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू बॅटच्या आतली कट घेतली, शॉर्ट फाईन लेगला, घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव मिळेल ती एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने जिथे धावफलकावरती धाव आहेत त्या सात. नुकतीच पार पडलेली आमदार चषक, जी मात्र प्रवीणजी दरेकर साहेब यांच्या नावाने येणारी स्पर्धा जिंकलेली आपण पोलादपूर नगरीमध्ये पाहिले. पोलादपूरचं क्रिकेट नेहमी चांगल्या दर्जाचं आणि जास्तीचं पसंतीस उतरतं माणगावकरांच्या. त्यापैकी दुर्गवीर माणगाव टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये सात आहेत. सेव्हन रन्स ऑन दी बोर्ड. निलेजी पवार सर यांचा तुम्ही आवाज ऐकताय, हरिजी दिगीकर सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या दरम्यान ऐकता आहात. पुढचा बॉल यावेळेला फटका तर चांगला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आला. हा उत्तुंग षटकार. नंतर काय स्ट्रोक राहुलच्या बॅट मधून पाहायला मिळाला. बॅकफुटला तो आला, इम्प्रोवाइज करत होता. ऑन साइडला त्याच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. किमोना त्याला ठाऊक असावं की गोलंदाजाचं माइंड सेट त्याने रीड केला होता. त्या पद्धतीने स्ट्रोक येत असताना त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. तीन खेळाडू बाद झाले. धावफलकावरती धाव आहेत त्या तेरा. विजयासाठी येणाऱ्या 18 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता आहे ती 31 धावसंख्येची. 18 बॉल आणि 31 धाबा, 18 चेंडू आणि 31 ची गरज या मॅच मध्ये. 40 हव्या होत्या, 9 आल्यात या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये 9 आल्या, पहिल्या षटकामध्ये 4 आल्या. अजूनही 31 ची गरज या मॅच मध्ये राहणार आहे. 44 पाठलाग, मापक धावसंख्येचा पाठलाग करायचा पाच षटकांमध्ये. आणि रजनी क्रिकेटमध्ये आपण 44 धाबा ही एक मोठी धावसंख्या मांडता येणार नाही, परंतु योगेश सारखा खेळाडू जिथे शून्यावरती बाद झाल्यानंतर, एक धावसंख्येवरती बाद झाल्यानंतर कुठे ना कुठेतरी संघ अडचणीमध्ये पाहायला मिळाला. हा बॉल मिस टायमिंग आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक 100 कॅच घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. प्रयत्न चांगले आहेत, मी दाद देईन त्याच्या या प्रयत्नांना, कारण पाठमोरा जात असताना अशा रीतीचे झेल घेणं, अगदी काही क्षणामध्ये जम्प मारणं, या साऱ्या गोष्टी जुळून आणणं ही सोपी बाब नाहीये. 38 मध्ये आपण उभं राहिल्यानंतर या बाबी जुळून आणणं तितकीशी सोपी बाब नसते. एक सिंगल आली आहे, जीवदान मिळालंय बॅटर वैभवला.
या बेचा चेंडू जिथे ऑफ ट्राय करत असताना पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने चेंडू वरती आलेत. सिंगल पुन्हा एकदा मिळेल. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारत असताना जाऊन पोहोचते 15 धावा धावफलकावरती आहेत. 29 ची गरज, 16 बॉलचा खेळ अजूनही शेष. 16 चेंडू आणि 29 धावा, धावा बंटात बनवणारा हवा. जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती व्यतीत करावा लागेल. हा बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, धाव मिळेल. लेग बाईच्या स्वरूपामधून एक सिंगल. फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 16 आहेत, 16 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजा जोईल. यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट केलाय, चेंडू ट्रॅव्हल होईल तो अर्थात घोषांकित क्षेत्रामध्ये. केवळ एक सिंगल येईल. शिवच्या क्षणाला स्क्वेअर कट करत असताना बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुलला आपण पाहतोय. सिंगल्स डबल्स त्याने मॅच चालू ठेवली आहे, गेम ऑन आहे, मॅच जिवंत त्याने ठेवली आहे. एक एक धाव फार इम्पॉर्टंट आहे, त्याला ठाऊक आहे. सामना जर का आपण जिवंत ठेवला तर शिवच्या क्षणामध्ये आपण अटॅक करू शकतो. कमी गतीने हा बॉल ऑन साइडला खेळले. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रयत्न केलेले नाही आहे. दोन क्षेत्ररक्षकांना आपण पाहिले की चेंडू हाती जरूर गेला परंतु तदनंतर फेकी करण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. इथे ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला आपण पाहिलं, तदनंतर शॉर्ट एक्सच्या कव्हरला पाहायला मिळालं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का आपण जीवदान प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना देणार तर ते निश्चितच हानिकारक राहू शकतात. धावफलकावरती 18 रन्स ऑन दी बोर्ड. 44 चालू आहे पाठलाग विजयासाठी. अजूनही आपण पाहिलं तर 26 गरज या मॅच मध्ये राहील. पुढचा बॉल यावेळेचा डाऊन ग्राउंड केला, लॉंग ऑफ लास्ट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल अवेलेबल आहे आणि ती सिंगल इथे घेण्यात येत असताना पाहायला मिळाली. विघ्नेशजी प्रभू यांना आपण पाहतोय गुणलेखक ऑफिशियल च्या माध्यमातून स्कोरिंग करत असताना. त्याच वेळेला ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये प्रथमेश परब यांना आपण पाहतो. सुदर्शन तांबे यांनाही आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये, तर रोहित माळी आणि लवेश जुळे यांना कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. षडक संपुष्टात आले 3 धावफलकावरती आहेत. 19 येणारे बॉल आहेत ते 12 आणि 12 बॉल मध्ये 25 गरज. 12 चेंडू आणि 25 गरज. धावते 19 धावा धावफलकावरती. जगात लय भारी 19 फेब्रुवारी. चला थोडीशी घाई करा, जास्तीचा वेळ व्यतीत करू नका, याकडे लक्ष वेधूयात. पहाटे जे 4 वाजलेत, थोडी घाई करा. प्रत्येक संघाकडे आपण लक्ष वेधूयात. धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहतो. 19 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉलर गोलंदाजी मार्क वरती फेरबदल होत असताना पाहायला मिळत आहे. अतुल आलाय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 25 आवश्यकता. बॅटिंग साठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू वैभव स्ट्राईक एंड वरती. या नॉन स्ट्राईक एंड वरती राहुलला आपण पाहतोय. 12 बॉल आणि विजयासाठी 25 गरज आहे. चला घाई करा, थोडीशी घाई करा. विजयासाठी
जिथे अजूनही 12 बॉल आणि 25 ची आवश्यकता. पहिला सामना आणि तीही चुरशीची लढत निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय अतुल. हाफ ट्रॅकर बॉल डाऊन डी ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. अकरा बॉल 19 गरज असताना ऑन साइड ला खेळले. क्षेत्ररक्षक आहे शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 18 अजून याव्या. 10 बॉल आणि 18 गरज राहणार आहे या सामन्याच्या दरम्यान. एक चांगला फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेने आलेला षटकार. संघाची धावसंख्या जिथे धावफलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 26 आपण पाहतोय. 18 अजूनही बनवायचे देणाऱ्या. 10 बॉलचा खेळ शेष. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत टॉस जिंकला आहे तो श्रीशा 11 रोहा या टीमने. आडवा बाटणे ऑन साइड ला क्षेत्ररक्षक चढूच्या खाली सहज साधा सोपा झेल. वन मोर विकेट डाऊन खेळाडू राहुल बाद. पाहायला मिळतोय धावफलकावरती धाबा आहेत त्या सद्य परिस्थितीमध्ये 26 धाबा धावफलकावरती आहेत. मंडळाचे जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे खजिनदार आपण पाहतो आहोत. नाना तर मॅच कडे आवर्जून लक्ष देऊन आहेत आणि त्यांची मेहनत ही नेहमीच चांगल्या रीतीची पाहायला मिळाली आहे. गोलंदाज जोईल पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने डबल माइंडेड स्ट्रोक होता. पूर्ण मनाने न खेळलेला अधुरा स्ट्रोक राहिला रोहितच्या बॅटमधून. अठराची गरज या मॅच मध्ये राहील. 8 बॉल आणि 18 धावा. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक हर हुन्नरी खेळाडू बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या 3 डायमेन्शन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. रायगड प्रीमियर लीग ची स्पर्धा या खेळाडूने पहिलं पर्व गाजवलं होतं अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती आणि म्हणून की काय त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये वारंवार चांगल्या धाटणीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा हा बॉल ऑन साइड ला खेळला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. जयेशने खातं खोललंय. 17 अजूनही बनवायचे. 7 बॉल आणि 17 गरज. वैभव स्ट्राईक इन वरती आहे ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. पनवेल नगरीतील कसळखंड गावी ज्या मात्र पहिलं पर्व पार पडलं होतं अनेक खेळाडूंनी चांगल्या प्रदर्शन चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स पाहायला मिळाला. तदनंतर पुढे 3 पर्व पार पडले. स्पर्धेमध्ये अनेक बदल ही होत जात असताना पाहायला मिळाले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला वैभव मोठा स्ट्रोक खेळण्याचा मनोसुभा त्याचा पाहायला मिळाला. एक सिंगल निश्चित येईल. त्या पलीकडे काही नाही आहे. 16 अजूनही गरज. येणारे 6 बॉल 6 चेंडू आणि 16 धावा. 6 बॉल 16 गरज या मॅच मध्ये.
सहा बॉल आणि जिथे 16 ची गरज या मॅच मध्ये राहणार. सहा बॉल 16 ची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती दिनेश याला पाचारण करण्यात आलंय. सरप्राईज पॅकेज हा राहिलाय ना की फैजच्या हाती चेंडू पाहायला मिळालेला नाहीये कि मोना एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याची आपण नेहमी पाहिली आहे, परंतु आज या मॅच मध्ये तो थोडासा इंजर्ड आहे की काय, बॅटिंग बॉलिंग साठी तो आलेला नाहीये. धाव फलकावरती येणारे सहा बॉल 16 ची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. वैभव साठी पहिला बॉल, बॅच लिडिंग एज घेतली आहे, घोषांकित क्षेत्र आहे. वैभवच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. उर्वरित पाच चेंडू आणि आता मात्र 15 ची गरज. धावा बंटात बनवणारा हवा, मोठे फटकेबाजी करावी लागेल वैभवला. आपल्या आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. मोठे स्ट्रोक त्याच्या बॅट मधून निश्चित येतील. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न त्याचे चांगले असाव्या लागतील. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दिनेश सज्ज होत असताना पाहायला मिळत आहे. उर्वरित पाच बॉल 15 ची गरज. कमी गतीने लोअरफुल टॉस पिक केला ऑन साइडला क्षेत्ररक्षक, व्हॉट एफर्ट. अफलातून अफलातून प्रयत्न पाहायला मिळाले. आपला हजर जबाबीपणा चांगला दाखवला. इथे पंचांकडे अपील करण्यात आली आहे. निर्णय काय येतो पहा. टाळ्यांचा गजरच नव्हे तर प्रत्येक क्षेत्ररक्षक तिथवर पोहोचलाय. कमालीचं क्षेत्ररक्षण. आदेश सोनार, कौतुक करायला हवा आदेश सोनारचं. केवळ दोनच रन मिळतील या बॉल वरती. पंचांनी ही रन्स कंप्लीट झाली असं म्हणून दर्शवलंय. सुरज सोनवणे यांनी निदर्शनास आणलं या दोन रन्स आहेत, कारण एक एक रन फार या मैदानावरती इम्पॉर्टंट आहे. त्या सुरज सोनवणे यांपलीकडे कोणीच सांगू शकत नाही. एक एक धाव किती इम्पॉर्टंट असते, एक बॉल वरती एक रन्स ही फार महत्वाची आहे. धाव फलकावरती धावा सद्य परिस्थितीमध्ये 31 आहेत. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 जबा धाव फलकावरती पाहायला मिळाला. 44 पाठलाग करायचा आहे या मॅचच्या दरम्यान. 13 अजूनही गरज. दिनेश पुढचा बॉल. वैभव साडी खोला टाकलेला हा फटका. मिस टायमिंग राहिला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक दूर राहिला. चेंडूवरती येतोय तद्वर मात्र दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आलाय. धावा मिळाल्या त्या पुन्हा एकदा दोन. अजूनही 11 ची गरज. येणाऱ्या बॉल असतील ते तुमच्याकडे. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू आणि 11 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये वैभव नावाचं वादळ अजूनही घुंगावतोय. तो मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तद्वर मॅच जिवंत आहे यात ते मात्र शंका नाहीये, कारण या खेळाडूने अशा परिस्थितीमध्ये संघाला अडचणीमधून बाहेर काढलाय. मोठे शोक खेळण्यामध्ये तो महारत आहे या खेळाडूकडे. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती मोठे टोले जंग फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो वैभव. स्ट्राईक करंटवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यष्टरक्षकाचा वेध घेतला, वळण घेतलं बॉलने. अबांतर चेंडू आलाय. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामन्यामध्ये खूप काय गोष्टी बाकी आहेत. जिथे या वर्षीच्या हंगामामध्ये 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा कारनामा करणारा वैभव अजूनही स्ट्राईक करंटवरती उभा आहे. धाव फलकावरती 34. यावेळेला आडवा बाटणे ऑन साइडला. शुभम जाधव चेडूच्या खाली फसला हा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आला. टीपला झेल संपला फलंदाजाचा खेळ. खेळाडू बाद. मध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. उर्वरित 2 बॉल आणि 10 ची गरज. 2 चेंडू आणि 10 धाबा. विजयासाठी 2 बॉल 10 ची गरज. दिनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळेल. 2 चेंडू आणि 10 ची गरज. इम्पॅक्ट टाकला या षटकामध्ये दिनेशने असंच म्हणावं लागेल. पुढचा बॉल हा चेंडू कमी गतीने वळवला. अवांतर स्वरूपामधून धाव येते. 9 ची गरज. 2 चेंडू आणि 9 धाबा. चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे फिरकीपट्टूने. कमी गतीने बॉल हाताळले. वळण घेणारे राहिले. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज घेतला, परंतु मॅच अजूनही जिवंत आहे.
दोन बॉल नऊ धावा बनू शकतात. फटके चांगले खेळावा लागतील अनुजला. तो मैदानाच्या आतमध्ये आठव्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून षटकार इम्पॉर्टंट राहणार आहेत, चौकार इम्पॉर्टंट राहणार आहेत. पुढचा बॉल फटका तर आलाय चांगला, ताकदीचा वापर केलाय परंतु क्षेत्ररक्षक चढूनच्या खाली. आणखीन एक चांगला झेल इथे टिपण्यात आला आणि खेळाडू होईल. परंतु जी काही आदेश सोनारने झेल टिपलेत ना, त्याच्या झेलावरती त्याने अडवलेले षटकार याच्या जोरावरती हा सामना विजयाच्या समीप चाललाय. तो दुर्गवीर मानगाव टीम असं म्हणता येऊ शकत आणि यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. काय परफॉर्मन्स केला आदेश सोनारने, चांगले झेल टिपले, चांगली बाउंड्री अडवल्या, षटकार त्याने रोखले. अखिल आला नवीन बॅटर. शेवटचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. ओव्हर थ्रो होतीये, फेका फेक पाहायला मिळाली. व्हाइट बॉल आला, त्यावरती येणारी एक सिंगल. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 37 धावा दा फलकावरती आहेत. एक चेंडू आणि 7 गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी तुम्हाला चेस करावाच लागेल. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. पुन्हा एकदा चेंडू अवांतर स्वरूपाचा आलाय. मॅच ला कलाटणी. एक बॉल 6 गरज. एक चेंडू आणि 6 धावा. इथे षटका ठोकला जयेशने तर मॅच जिंकेल तो बॅटिंग करणारा संघ, अर्थात या मॅच मध्ये अफजल 11 महाड संघ मॅच बनू शकते. कमालीची पलटली हा सामना. क्या बात है, पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो आसमान बाकी है. सूरज जाधव यांच्याकडून जयेश साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शरीर सौष्ठव पोलादपूरचे बॉडी बिल्डर आणि जिथे षटका ठोकला ना जयेशने तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. खोला था बॉल, डॉट बॉल आला. सामना इथे जिंकला दुर्गवीर मानगावी या टीमने. एक मोठा विजय इथे प्राप्त केला आहे.